नमस्कार, सपनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे आणि आज आपण बघणार आहोत बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक। चला तर मग बघूयात यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती। तर सर्वात आधी सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। तर इथे मी एक कप ओला नारळ बारीक किसून घेतलेला आहे, अर्धा कप गूळ, मी इथे पिवळा गूळ वापरला आहे, तुम्ही हवा तो वापरू शकता, एक ते दीड चमचा साजूक तूप, काजू बदामाचे काप घेतलेले आहेत ते ऑप्शनल आहेत, एक चमचा खसखस आणि एक छोटा चमचा वेलची पूड। आता आपण मोदकाचा जो वरचा कव्हर आहे त्याचं साहित्य बघूया। तर मी इथे एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि त्याच्या दीड पट म्हणजे दीड कप मी इथे पाणी घेतलेलं आहे, एक ते दीड चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ। तर सर्वात आधी मी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवतीये, त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा तूप। तर हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर पाणी आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण खोबरं आणि गूळ मिक्स करून घेऊयात। यामध्येच आपण काजू बदामाचे काप घालूया आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पाणीही इथे आपलं उकळलेलं आहे। तर यामध्ये आपण आता तांदळाची पिठी घालणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। अगदी गुठळ्या न होता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर हे पहिला चिकटलेलं बॅटर आपण काढून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी याला छान दणदणीत वाफ येऊन द्यायची आहे। तर इथे जवळपास 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत, हे कव्हर आपण काढून चेक करूया। तर ह्याला छान अशी वाफ आलेली आहे, ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड पाण्याचा हात घेऊन हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, याचा अगदी मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पीठ आपल्याला थोडंसं गरम असतानाच मळायचं आहे, त्यामुळे त्यात अजिबात गुठळी राहत नाही आणि पीठ आपलं अगदी मऊसर होतं। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ अगदी मऊ करून घ्यायचं आहे। तर हा छान मऊ गोळा आपला तयार झालेला आहे, तो आपण झाकून साईडला ठेवूया आणि आपण सारण बनवून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। अगदी गुलाबी रंगावर 2 ते 3 मिनिटात ही छान भाजून होते। तर ही भाजलेली खसखस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण घेऊयात एक चमचा तूप आणि त्यामध्ये घालूयात गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आणि हे मिश्रण आपल्याला मीडियम फ्लेमवर सतत हलवत परतत राहायचं आहे। काही वेळात हा गूळ वितळेल आणि मिश्रण आपलं थोडंसं पातळ होईल। तर इथे आपला गूळ वितळलेला आहे आणि हे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे आणि एक 3 ते 4 मिनिटात हे छान घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये आपण घालूयात वेलची पूड आणि भाजलेली खसखस आणि आता फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी हे परतून घेऊयात। इथे मी गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे। हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। तर इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, आपण मोदक बनवणार आहोत। त्याआधी एका चाळणीला आपण तेल किंवा तूप लावून घेऊयात आणि आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर उकडीचा आपण थोडासा एक गोळा घ्यायचा आहे मीडियम साईजचा, त्याला छान गोल असा आकार द्यायचा आहे आणि त्याला आता पीठ लावून घेऊयात आणि आता आपण अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने याची पारी बनवून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर बेलनाने लाटून सुद्धा ही पारी बनवू शकता। तर इथे आपली पारी बनवून तयार आहे। तर आता आपण अशा पद्धतीनं याच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत एकसारख्या अंतरावर, जवळपास 1 सेंटीमीटर अंतरावर याच्या प्लेट्स मी इथे बनवून घेते। संपूर्ण प्लेट्स बनवून झाल्यानंतर अशा पद्धतीने याची वाटी बनेल। तर यामध्ये आपण 1 ते 1.5 टेबलस्पून हे सारण भरणार आहोत आणि अशा पद्धतीनं दाबत दाबत हळुवारपणे या पाकळ्या न मोडता आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे। गरज लागली तर हाताला आपण पीठ लावू शकतो आणि अशा पद्धतीनं हा मोदक आपला तयार झालेला आहे, तो आपण चाळणीमध्ये ठेवूयात। तांदळाची उकड जास्त चिकट नसते त्यामुळे हे मोदक बनवताना तुटण्याची शक्यता असते, पण थोडीशी काळजी घेतली की व्यवस्थित हे जमून जातात।
तर इथे ही आपली दुसरी पारी देखील बनून तयार झालेली आहे. तर याला आपण प्लेट्स बनवून घेऊयात. उकड आपली छान बनली की मोदकही अगदी छान होतात. आणि सारण बनवताना ही एक गोष्ट लक्षात ठेव, सारण आपलं कोरडं झालं पाहिजे, त्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही पाहिजे, नाहीतर ओलसरपणामुळे बाहेरची पारी तुटण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं हा देखील मोदक आपला तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीनं इतरही मोदक आधी आपण बनवून घेणार आहोत. तर मोदक उकळण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर यावर ही मोदक ठेवलेली चाळण ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिटांसाठी याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आणि जवळपास इथे 8 मिनिटे झालेली आहेत आणि इथे आपण बघू शकतो मोदक आपले छान उकडलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक आपले खाण्यासाठी तयार झालेले. तर येत्या गणेश चतुर्थीला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.